नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिन मध्ये पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. पुण्यात अनेक भागात मान्सून पूर्व पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ. पुण्यात आपटे रोड परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं. पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारकांची कसरत. महापालिकेच्या नालेसफाईच्या कामांवर प्रश्नचिन्ह. पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना चालकांची कसरत. पुण्यातील सुतारवाडी स्मशानभूमी परिसरात पावसाचं पाणी साचलं. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून योग्य उपाययोजना नाही. पुणे शहरात पावसामुळे 25 ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना, तर 3 ठिकाणी पाणी साचल्याचा प्रकार. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. पुण्यातील येरवाडा परिसरात घरामध्ये पाणी शिरलं. घरातील साहित्याचं नुकसान. नागरिकांचे प्रचंड हाल. धाराशिव जिल्ह्यातील काही भागात पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचं आगमन. वातावरणात गारवा. नागरिकांना दिलासा. बीडच्या अंबाजोगाई शहरासह ग्रामीण भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी. जोरदार पावसामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित. वाशिम तालुक्यातील अनेक गावात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची हजेरी. शेती मशागतीच्या कामाला वेग येणार. पेरणीच्या कामांसाठी बळीराजा सज्ज. पंढरपूर शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. अनेक भागात पावसाचं पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत. नालेसफाई झाली नसल्याचा नागरिकांचा पालिकेवर आरोप. सोलापूरच्या करमाळा शहरासह ग्रामीण भागात जोरदार पावसाच्या सरी. सलग तिसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी. पावसामुळे वातावरणात गारवा. नागरिकांना काहीसा दिलासा. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी. जिल्ह्यात पुढील 5 दिवस जोरदार पावसाचा अंदाज. हवामान खात्याचा इशारा. मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर मधील धामणी येथे महामार्ग खचण्याची भीती. संरक्षक भिंतीचं काम अर्धवट स्थितीत. रस्ता खचल्यास महामार्गावरील वाहतूक बंद होण्याची भीती. गोंदिया जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसाचं आगमन. पावसाच्या हजेरीमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद. मात्र अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा. नंदुरबारच्या शहाद्यातील ब्राह्मणपुरी परिसरात वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग उद्ध्वस्त. शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान. वादळी वाऱ्यामुळे विद्युत पोलही पडले. नंदुरबारच्या शहादा तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर. नुकसानग्रस्त महिलेला अश्रू अनावर. बीड जिल्ह्यात तुरळक पावसाची हजेरी. जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून पेरणीची लगबग सुरू. ठिकठिकाणी कापूस लागवडीला सुरुवात. यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात धूळ पेरणीला सुरुवात. काही भागात पावसाच्या सरी बरसल्यानं शेतकऱ्यांकडून पेरणी. मात्र पुरेसा पाऊस पडेपर्यंत पेरणी करू नका. कृषी विभागाचं आवाहन. धुळ्याच्या शिंदखेड्यात 90,000 हेक्टरवर खरीपाची पेरणी होणार. पेरणीसाठी संकरित बीटीयुक्त 341,350 पाकिटं बियाणं उपलब्ध. गोंदियाच्या अर्जुनी मोरेगावमध्ये धानाच्या लागवड क्षेत्रात घट. मका आणि भाजीपाल्याचे क्षेत्र वाढणार. खरीप हंगामपूर्वी कामांना वेग. यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांना जादा दराने बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा. जिल्हाधिकाऱ्यांचे कृषी विभागाला आदेश. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे कृषी केंद्र चालकांमध्ये खळबळ. नंदुरबार जिल्ह्यातील 13 लघु प्रकल्पांमध्ये 14.42% पाणीसाठा शिल्लक. वेळेवर पावसाने हजेरी न लावल्यास पाणी टंचाईची समस्या उद्भवणार. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील शिदवाडी भागात भीषण पाणी टंचाई. नागरिकांवर 3 ते 4 किलोमीटर पायपीट करून पाझर तलावातून पाणी आणण्याची वेळ. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई. खंडाभर पाण्यासाठी आमदा पळसणच्या आदिवासी बांधवांची कसरत. कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी. लातूर जिल्ह्यात पाणी पातळी घटली. जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यात सर्वाधिक विहिरींमध्ये पाणी पातळीत घट. जळगावच्या गिरणा धरणात 12% पाणी साठा शिल्लक, तर चाळीसगाव तालुक्यातील मन्याड मध्यम प्रकल्पासह 14 मध्यम लघु प्रकल्प कोरडे. सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी जरांगेंचं पुन्हा उपोषण. जरांगेंच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस. सगळे सोयरे जरांगे ठाम. कितीही मोठी रॅली काढली तरी तुम्हाला पाडणार. मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर एकालाही येऊ देणार नाही. जरांगेंचा सरकारला इशारा.
लातूरमध्ये काँग्रेस समर्थकांनी लावलेल्या अमित देशमुखांच्या बॅनरची चर्चा. बॅनरवर अमित देशमुखांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. पंकजा मुंडेंबद्दल आक्षेपार्ह विधान प्रकरणी बीडच्या शिरूर कासार शहरामध्ये बंद पाळण्यात आला. आक्षेपार्ह विधान करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची यावेळी मागणी करण्यात आली. परभणीत पीक विमा प्रश्नावर आम आदमी पार्टी आक्रमक. परभणी असोला मार्गावर आपचा रास्ता रोको. पीक विमा तात्काळ देण्याची आंदोलकांची मागणी. जळगावच्या चाळीसगाव मधील एपीएमसीच्या सभापती निवडीसाठी 11 जूनला बैठक. सभापती कपिल पाटलांनी राजीनामा दिल्यानं नवीन सभापती निवडण्यात येणार. गोंदियात तिरोडा तालुक्यातील 1 ग्रामस्थांचं भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी आमरण उपोषण. ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी. सांगलीच्या मिरजेत 4 जणांच्या टोळक्याकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न. हातात कोयते तलवारी लोखंडी रॉड घेत दहशत. अनेक गाड्याची तोडफोड केली. नागपुरात भरधाव कारची ऑटो रिक्षाला धडक. रिक्षातील काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. सांगलीच्या मिरज मध्ये बनावट नोटांच्या कारखान्यावर पोलिसांची कारवाई. 90,000च्या 1,00,000 बनावट नोटा जप्त. अहद शेखला पोलिसांकडून अटक. अधिक तपास सुरू. धुळे शहर वाहतूक पोलिसांची अल्पवयीन वाहनधारकांवर कारवाई. कारवाईत 88,000 दंड वसूल. पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्यावर खोदण्यात आलेल्या खड्ड्यात 4 मुली बुडाल्याची घटना. एकीचा मृत्यू तर 3 मुलींना वाचवण्यात यश. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरातील बिल तीर्थ येथे पाण्यात बुडून 2 मुलींचा मृत्यू. कपडे धुण्यासाठी गेलेल्या मुलींचा तोल जाऊन पाण्यात पडल्यानं मृत्यू. नांदेडमध्ये बापणा परिसरातील एका हॉटेलला आग. हॉटेलचं मोठं नुकसान. कुठलीही जीवितहानी नाही. धाराशिव जिल्ह्यात कॅशलेस तिकीटमुळे एसटी महामंडळाला 14 लाखांचा फायदा. ऑनलाईन व्यवहार आणि युपीआय पेमेंटमुळे एसटी मंडळाला फायदा. गोंदियात स्थलांतरित 18 मजुरांना हिवताप. आरोग्य विभागाकडून 672 मजुरांची तपासणी. आरोग्य विभागाकडून विशेष काळजी. नागपुरातील एम्स रुग्णालयात आता तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र उपचार केंद्र सुरू. सर्व शस्त्रक्रिया करण्यात येणार. मानसोपचार, हार्मोनल उपचार आणि कॉस्मेटिक तज्ज्ञ एकाच ठिकाणी सेवा देणार. नंदुरबार शहरातील अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई. शहरातील 22 अनधिकृत होर्डिंग पालिकेने हटवले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेची कारवाई. सीएसएमटी स्थानकातील फलाट विस्तारीकरणामुळे कोकण रेल्वे मार्गावरील 3 अतिजलद एक्सप्रेसवर परिणाम. 7 जुलैपर्यंत तेजस जनशताब्दी आणि मंगळुरू गाडी दादरपर्यंतच धावणार. विनापरवानगी बेकायदा रस्ता खोदाई केल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार. पिंपरी चिंचवड महापालिकेचा ठेकेदार कंपन्यांना इशारा. नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांकडून पावसाळ्यापूर्वी शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी सुरू. घराच्या छतावर टाकण्यासाठी आणि पिकांना झाकण्यासाठी ताडपत्रीची खरेदी. नागपुरात रामझुला परिसरात झालेल्या कार अपघातातील मृतांच्या नातेवाईकांची अनिल देशमुखांनी भेट घेतली. तसंच आणखी एका पीडित कुटुंबियांचंही अनिल देशमुखांकडून सांत्वन.